आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. गेल्या वर्षी जांभुळवाडी तलावामध्ये हजारो माशांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूचं कारण म्हणजे पाणी कंपन्यांची केमिकल व ड्रेनेजचे पाणी जांभुळवाडी तलावात सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असं शासकीय लॅबमधून रिपोर्ट देखील आले होते. त्यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी संबंधित बिल्डर व संबंधित कंपनी मालकांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हे पाणी थांबवण्याचे आदेश दिले होते, परंतु हे पाणी थांबवण्यात आलं नाही. आज तळ्यामध्ये पूर्णपणे जलपर्णी आहे व पूर्णपणे ड्रेनेजचे पाणी आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. परंतु प्रशासन पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात संघर्ष सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना हे ड्रेनेजचे पाणी भेट देण्यात आले. येथे 8 दिवसात कारवाई न केल्यास महापालिकेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सेनेचे अध्यक्ष संतोष साठे यांनी दिला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण गेल्या 6-7 महिन्यापूर्वी जांभळवडी तलावामध्ये जे मासे मृत्युमुखी पडले होते, त्या माशांचं मृत्यूचं कारण हे पुणे महानगरपालिकेच्या शासकीय लॅबमध्ये असं आलं होतं की या ठिकाणी जे ड्रेनेजचं पाणी सोडलं जातंय, जे केमिकलचं पाणी सोडलं जातंय, ह्याच्यामुळं ह्या तळ्यातील हजारो लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. परंतु महानगरपालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आज आपण बघू शकता की आम्ही 6 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं त्यांना, 6 महिन्यापूर्वी सांगितलंही होतं की हे ड्रेनेजचं पाणी बंद करा, संबंधित लोकांना नोटीस दिले आहेत. म्हणून असं सांगून आमची दिशाभूल करणाऱ्या महानगरपालिकेने इथलं पाणी अजिबात बंद केलेलं नाहीये. आज तुम्ही बघू शकता हे ड्रेनेजचं पाणी इथून पाणी येतंय, आणि हे जांभळवडी तलाव आहे, हे गटरगंगा नाहीये. ह्या जांभळवडी तलावात हे सगळं पाणी जातंय. आपण बघू शकता या तळ्यामध्ये काय घाण अवस्था झालेली आहे. म्हणजे आज एकीकडे महानगरपालिका स्वच्छ पुणे सुंदर पुणेचा एकीकडे नारा देत असताना आज आपल्याच इथं काय झालेलं आहे, ती दुर्लक्ष आपण करतो ह्या गोष्टीकडे. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम ही महानगरपालिका करत आहे. आज आम्ही ह्या ठिकाणून संबंधित अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना फोन केले की एकावेकाकडे डावलाडावलीचे कामं करत होते. आता आम्ही या ठिकाणचं जे पाणी आहे ड्रेनेजचं पाणी आता धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात आम्ही घेऊन जाणार आहे, आणि हे पाणी त्या तिथल्या सहाय्यक आयुक्त यांना भेट देणार आहोत. आता पाणी